नमस्कार, वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिंपल अँड इझी. नावातच आहे साधं आणि सोपं. मग तेच एखादा फंक्शन किंवा कार्यक्रमासाठी तयार होताना किंवा मेकअप करताना साध्या आणि सोप्या पद्धतीने गोष्टी अरेंज केलेल्या असतील तर आपल्या ज्वेलरी, हेअर असेसरीज एक्सेट्रा शोधाव्या लागणार नाही आणि त्या डोळ्यासमोर असतील तर आपण वेळेत छान तयार होऊन एखाद्या फंक्शन किंवा फिरायला जाऊ शकतो. कधीकधी काय होतं, ऑलरेडी आपल्याकडे ज्वेलरी असते पण सापडत नाही म्हणून विनाकारण पुन्हा शॉपिंग करतो, किंवा घाईच्या वेळी मिळतच नाही म्हणून ते न घालताच जातो. यासाठीच ऑर्गनायझेशन महत्त्वाचं आहे. आजच्या व्हिडिओमधून खूप साऱ्या आयडिया मी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सो लेट्स गेट स्टार्टेड. नंबर वन, आपल्या वॉर्ड्रॉपमध्ये जागा किती आहे त्यानुसार ऑर्गनायझर सिलेक्ट करणे, कारण मार्केटमध्ये खूप सारे ऑर्गनायझर अवेलेबल आहेत. ते आवडले म्हणून आपण खरेदी करतो पण ते कपाटात फिट झाले नाही तर ते वेस्ट होतात, म्हणून ही काळजी सर्वात प्रथम घ्यायला हवी. अगदी कमी जागेत मी या सर्व गोष्टी कशा अरेंज करू शकले तर या स्टोरेज बॉक्समुळे. हे मल्टीपर्पज ऑर्गनायझर घरामध्ये विविध प्रकारे कसे यूज करू शकतो यावर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक देत आहे, नक्की पहा. तर या स्टोरेज बॉक्सला 3 ड्रॉवर आहेत, तर लास्ट ड्रॉवरमध्ये मी माझे सगळे नेकलेस अरेंज केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता की खूप सारे नेकलेस यामध्ये राहू शकतात. अराउंड 20 नेकलेस मी ठेवले आहेत. आणि मी ते कसे अरेंज केले आहे तर अशा प्लॅस्टिक पॉलीबॅगमध्ये किंवा झिपलॉक पाउचमध्ये मी त्या ठेवल्या आहेत. अशा प्रकारे ठेवल्यामुळे नेकलेसची शाईन खूप काळापर्यंत टिकून राहते आणि प्रत्येक नेकलेस सेपरेट राहिल्यामुळे एकमेकांमध्ये त्याचा गुंता होत नाही. तुम्ही अशा प्रकारचे झिपलॉक पाउचसुद्धा यूज करू शकता, परंतु ते थोडे कॉस्टली येतात. या स्टोरेज बॉक्सला ड्रॉवर सिस्टम असल्यामुळे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित व्हिजिबल होते. शिवाय हे ऑर्गनायझर कमी जागेत व्यवस्थित फिट होतं, म्हणूनच ज्वेलरी ठेवण्यासाठी हे एक उत्तम ऑर्गनायझर आहे. सेकंड ड्रॉवरमध्ये मी सगळ्या प्रकारचे कानातले मेकअप आणि हेअर पिन्स अरेंज केले आहेत. छोटे टॉप्स किंवा कानातले ठेवण्यासाठी मी हे छोटूसं प्लास्टिक डिवायडर यूज करत आहे. यामुळे प्रत्येक जोड व्यवस्थित सेपरेट राहतो, वेळेवर शोधावा लागत नाही. आणि हा बॉक्स मी विकत घेतलेला नाही, यामध्ये शेविंग ब्लेड पॅक होते. ते संपल्यानंतर हा बॉक्स टाकून न देता मी अशा प्रकारे यूज करत आहे. घरामध्ये अशा कितीतरी टाकाऊ वस्तू असतात की त्यांचा आपण दुसरीकडे अगदी चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो आणि यामुळे आपले नक्कीच पैसे वाचतात, शिवाय त्या वस्तूंचा रियूजसुद्धा होतो. नेक्स्ट, हँगिंग कानातले ऑर्गनाइज करण्यासाठी जेव्हा आपण नवीन कानातले विकत घेतो तेव्हा ते जे वरील स्क्वेअर दिसत आहे त्यामध्ये अडकवून येतात, तर ते टाकून न देता त्याचाच उपयोग ऑर्गनाइज करण्यासाठी करते, कारण त्यामध्ये ते एकत्र व्यवस्थित राहतात. आणि हे सर्व कानातले ठेवण्यासाठी हा चॉकलेटचा प्लॅस्टिकचा डबा आहे, त्याचा उपयोग मी करते. त्यासोबतच या दोन छोट्या बॉक्समध्ये साडीवर घालणारे कानातले जे की कधीतरी लागतात तर ते मी यामध्ये ठेवते. आणि दुसऱ्या बॉक्समध्ये सगळ्या प्रकारच्या पिन्स ठेवते, जसं की साडी पिन मी या ग्लुकोंडीच्या डब्बीमध्ये ठेवल्या आहेत, यामध्ये त्या व्यवस्थित राहतात. आणि हेअर पिन्स, यू पिन, मिरी पिन अशा सगळ्या प्रकारच्या पिन मी एकाच बॉक्समध्ये ठेवते, म्हणजे वेळेवर मला त्या पटकन सापडतात. आणि आता हे सर्व मी कसं अरेंज करते ते पाहूया. तर हे दोन बॉक्स आहेत ते मागील बाजूला ठेवते, ते कधीतरीच लागतात. आणि हे कानातल्यांचा बॉक्स आहे तो पुढच्या बाजूला ठेवते, कारण डेली मला ते लागतात.
आणि ह्या मिनी लिपस्टिकचा सेट आहे तर तो मी असा डबीमध्ये ठेवला आहे, म्हणजे त्या तुटणार नाही आणि कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा मी इझिली कॅरी करू शकते. माझ्याकडे मेकअप प्रोडक्ट खूप कमी आहेत, फक्त कॉम्पॅक्ट पावडर, लिपस्टिक आणि आयब्रो पेन्सिल, तर ती मी ह्या मधल्या कप्प्यात ठेवते, म्हणजे बाहेर जाताना पटकन मला ते इझिली ॲक्सेस होतं. आणि तुम्ही पाहू शकता की एवढं सामान ठेवून सुद्धा जागा शिल्लक आहे. तर अशा प्रकारे मी सेकंड ड्रॉवर ऑर्गनाइज केलेला आहे आणि पहिल्या ड्रॉवरमध्ये हेअर ब्रश, माझ्याकडे एक मोत्यांचा सेट आहे, त्याचा डब्बा, साडीवर लागणाऱ्या टिकल्या, अशा मिसलेनियस गोष्टी आहेत ज्या की कधीतरी लागतात, त्या मागील बाजूला ठेवते. आणि पुढील बाजूला दोन घड्याळं, बँगल्स किंवा कडे, अशा डेली लागणाऱ्या गोष्टी ठेवते. तर हा मल्टीपर्पज स्टोरेज बॉक्स मी अशा प्रकारे ऑर्गनाइज केलेला आहे. नेक्स्ट, बांगड्या अरेंज करण्यासाठी हा प्लॅस्टिकचा लांब आणि राऊंड पाउच आणि हा मिठाईचा बॉक्स मी यूज करते. कडा किंवा बांगड्या जर डायमंडच्या असतील तर त्या प्लॅस्टिकच्या पॅकेटमध्ये किंवा टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवा, यामुळे डायमंडची शाईन जशीच्या तशी राहते. असे मिठाईचे बॉक्स खूप स्टडी असतात. गेल्या 10 वर्षापासून मी हा बॉक्स यूज करत आहे आणि यामध्ये मी हिरव्या बांगड्या आणि बँटेक्सच्या बांगड्या ठेवते. जर बांगड्या ड्रॉवरमध्येच अरेंज करायच्या असतील तर अशा प्रकारचा लांबट कार्डबोर्डचा बॉक्स घ्या, किंवा साबणाचे बॉक्स असतात लांबडे, ते घ्या, त्याला वरून कापा आणि ते ॲज अ डिवायडर म्हणून त्या ड्रॉवरमध्ये इन्सर्ट करा, म्हणजे बांगड्यासुद्धा व्यवस्थित ऑर्गनाइज राहतात. नेक्स्ट, केस बांधण्यासाठी किंवा वरती फोल्ड करण्यासाठी आपल्याला हेअर क्लिप्स लागतातच, तर ते मी दरवाजाच्या हुकपट्टीला कमरेचा बेल्ट अडकवून त्याला ते व्यवस्थित अरेंज केले आहेत, यामुळे मला ते व्यवस्थित व्हिजिबल होतात. आणि स्किन केअर किंवा हेअर केअरसाठी ज्या काही गोष्टी लागतात ते मी अशा एका ऑर्गनायझरमध्ये ठेवल्या आहेत, यामुळे माझ्या सर्व गोष्टी ह्या एका ठिकाणी आहेत आणि मला ते इझिली ॲक्सेस होतात. अशा प्रकारे स्किन केअर आणि मेकअप प्रोडक्ट, ज्वेलरी, हेअर असेसरीज मी ऑर्गनाइज केलेले आहेत. तुम्हाला आवडले का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.